छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, फक्त एक शब्द माझा चुकला. मला एवढंच म्हणायचं होतं, छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, ते दत्तक वारसदार आहेत. ते म्हणालो काय माझं कपोल कल्पित नाही. हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे, इथं बाबूराव धारवाडेने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही, आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत, थेट वारसदार नाही, ते सिद्ध करावं, थेट आहेत का नाही ते सिद्ध करावं. आणि म्हणून जर थेट नसतील आणि मी माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेल, तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मला लवकर भेटायचं आहे, 5 वाजता आपण त्यांना भेटूया. मी म्हटलं साहेब विचारून येतो. मी गेलो तर सांगितलं CM साहेब 5 नंतरच भेटणार आहेत. साहेबांच्याकडे गेलो आणि 5 वाजता भेटूया म्हणून सांगितलं. मुन्ना साहेब मुंबईत आले ते म्हणाले मुश्रीफ साहेब 5 वाजता भेटणार आहे, तर तुम्ही आम्ही सुद्धा सगळी जाऊया. आणि मग सगळीच म्हणली आम्ही 5 वाजता गेलो, पण मुख्यमंत्री महोदय आले ते जवळजवळ 6:30 आले, 7 वाजलेच. आणि मग त्यांनी विचारलं कोल्हापूर मतदारसंघामध्ये काय करायचं. एका क्षणामध्ये क्षणाचाही विलंब नव्हता, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, मुन्ना माडिक साहेब असतील, सगळ्यांनीच सांगितलं साहेब लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा. त्यांनी विचारलं, माझ्यासमोर विचारलं, माझ्या माघारी विचारलं, उमेदवार वगैरे काय बदलायचं आहे का? बरोबर आहे ना, उमेदवार वगैरे काय बदलायचं आहे काय? तिकडे उमेदवार वगैरे बदलायचं नाही, तर लवकरात लवकर जाहीर करा समोरच्या बाजूची उमेदवारी जाहीर झालेली आहे, आम्हाला प्रचाराला वेळ होतोय, ह्या पद्धतीच्या सूचना त्यांनी दिल्या. आणि हे होत असताना मला जाणीव आहे की जुन्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून वावरत असताना 2014 समजा मी शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. आणि त्यावेळी भारतीय जनतापेक्षा शिवसेनेची ताकद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त होती. मी मागचा याचा उल्लेख आपल्या कार्यालयामध्ये आल्यावर केला होता. आणि त्या काळामध्ये शिवसेना म्हणायची की आमची ताकद जिल्ह्यात जास्त आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना उमेदवारी देऊ नका असा आग्रह आमचा असायचा. पण अलीकडच्या काळामध्ये खास करून उल्लेख केला पाहिजे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमल माडिक साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील, शौमिकाताई वहिनी असतील, समर्जीराजे घाडगे असतील आणि आपण सर्व इतकी मेहनत आपण घेतलेली आहे, अगदी बूथ लेवलपर्यंत 50 लेवलपर्यंत आपण गेला आहे आणि साहजिकच आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. आणि मग प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आता उमेदवारी विधानसभेची लोकसभेची होत असताना ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आम्ही कष्ट घेतलेले आहेत, अगदी तळागाळापर्यंत आपण पोचलेलो आहे, ही सगळी आपले कष्ट वाया जाऊ नयेत या भूमिकेतनं आपण उमेदवारी मागितली. हरकत नाही, मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मित्रपक्षाचा पक्ष म्हणून मला उमेदवारी मिळाली. उमेदवारीचा प्रचार कधी करायचा, कशा पद्धतीने नियोजन करायचं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं होतं ज्या क्षणी तुमची उमेदवारी घोषित होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर शहरातल्या पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा बैठक आणि मेळावा आपण घेऊ. ते आल्यापर्यंत त्यांनी शब्द दिल्यापर्यंत त्यांनी सांगितलं मी आता पोचलो आहे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा मेळावा आपण घेऊ. त्यांनी तो मेळावा घेतला. त्याच्या आधीच मुन्ना साहेबांना कदाचित ते लक्षात आलं असेल, त्यांनीसुद्धा मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा बूथ प्रमुखांचा मेळावासुद्धा आम्ही पक्ष कार्यालयामध्ये घेतलेला, तिथे येऊन जाऊ असं सांगितलं. तिथं मी गेलो, त्यांची भेट झाली आणि माझी उमेदवारी घोषित झालेल्या दुसऱ्या दिवशीच आपण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते असाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असाल, शिवसेनेचे कार्यकर्ते असाल, यांनी प्रचाराची यंत्रणा सुरू केली. आणि म्हणून हे प्रचाराचं नेमक्या पद्धतीचं नियोजन काय करायचं हे ज्यावेळी मार्गदर्शन मुश्रीफ साहेबांनी केलं त्यावेळी म्हणाले की ज्यावेळी प्रचाराच्या निमित्तानं आपण घरोघर जातोय, गल्ली गल्लीतून जातोय, गावोगाव जातोय, त्यापूर्वी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि सर्व युतीतल्या सर्व पक्षांची एक बैठक आणि मेळावा झाला पाहिजे. आता कागल तालुक्यातल्या मेळाव्यांचा जर मी उल्लेख केला तर मेळावा झाला का, जाहीर प्रचंड जाहीर सभा झाल्या, अशा आश्चर्य वाटण्यासारख्या ते तो कार्यक्रम झाला. आज सुद्धा या मोठ्या रामकृष्ण हॉलमध्ये आले असताना एक भव्य असा मेळावा पदाधिकाऱ्यांचा आपण घेतला, काल निसरीला घेतला. आणि म्हणून एक प्रकारे कार्यकर्ते आता जोरात कामाला लागलेत असं चित्र आपल्या सर्व मतदारसंघामध्ये दिसतंय. आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये थोडंसं आपण मागं पडलो होतो प्रचारामध्ये, ती सगळा बॅकलॉग पूर्ण करून आता आपण प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. राहिलेल्या काळामध्ये सुद्धा अजून उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. 15 तारखेला आम्ही आता बोलत होतो, 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा. उमेदवारी अर्ज साधे पद्धतीनं भरायचा की प्रचंड ताकदीनं भरायचा याचं नियोजन आम्ही आता करणार आहोत आणि आपल्याला सूचना करून देणार आहोत. या उमेदवारी अर्ज भरायलासुद्धा मोठ्या संख्येनंच असंच उपस्थित राहावं हे निमंत्रणसुद्धा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या अनेक विकासाच्या योजना झाल्या, विशेषतः दक्षिण मतदारसंघामध्ये झाल्या, त्याचाही उहापोह थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न मी करेन, कारण अजून मुश्रीफ साहेब बोलायचे आहेत, मुन्ना साहेब बोलायचे आहेत. पण या विभागामध्ये काम करत असताना
गेल्या 5 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या, त्याचासुद्धा जरूर उल्लेख मला या निमित्तानं करावा लागेल. त्यामध्ये 2.5 आणि 2.5 वर्षाचा कालखंड हा लोकसभेचा माझा जर गृहीत धरला, तर पहिल्याच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आले, आणि या पुराच्या निमित्तानं जे पहिलं काम आपल्याला खासदार म्हणून, आमदार म्हणून, नगरसेवक म्हणून जे लागलं, ते पूरग्रस्तांचं पुनर्वसन करणं, त्यांना मदत पोहोचवणं, हेच काम आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहील. आपला नॅशनल हायवे बुडून गेला होता नेहमीप्रमाणे, चिखली आणि तिकडचा आंबेगावचा आंबेवाडीचा भाग बुडून गेला होता, कळे बाजार भोगाव बुडून गेला होता. हे सगळं काम करत असताना पुनर्वसनाचं काम केलं. आणि ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची आज आहे तशीच युती होती, आणि तीच युती पुढे राहील अशा पद्धतीचं चित्र होतं. त्यानंतरच्या 1-2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होती. 105 आमदार भारतीय जनता पक्षाचे आले, शिवसेनेचे जवळजवळ 55 आमदार आले. आणि साहजिकच लोकांना वाटत होतं की यामुळं आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये येणार. पण घडलं वेगळंच. त्यावेळीचे आमच्या पक्षाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय बदलला आणि महायुती तोडली आणि महाविकास आघाडी या राज्यामध्ये जन्माला आली. महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री झाले. साहजिकच शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटला, आमचा माणूस आता मुख्यमंत्री झाला, आता विकास कामांना कुठली अडचण येणार नाही. खासदार म्हणून खासदारपण तर आहेच, मग त्याच्याबरोबर राज्य सरकारच्या विविध फेडकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत, आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागामध्ये चांगलं काम करता येईल हा आशावाद आमच्यासमोर होता. पण हळूहळू शासन पुढं सरकत होतं, दिवस जात होते, आणि उद्धव साहेबांच्याकडे खासदार म्हणून, आम्ही आमदार म्हणून काही असतील, हे विकासाच्या योजनांची मागणी करत होतो. उद्धव साहेबांना राजकारण लक्षात येत नव्हतं. आता भाषणामध्ये ते पटायत आहेत, पण अनेक वर्ष मुंबईत घालवल्यानंतर आम्हाला अनेक वेळा वेदना द्यायची, अरे तुम्हाला काय पाहिजे आहे साहेब, आमच्या मतदारसंघामध्ये निधी पाहिजे, किती निधी पाहिजे आहे, तर ग्रामीण भागासाठी असा पाहिजे, तांडावस्तीसाठी पाहिजे, डोंगरी विकासमधनं पाहिजे. ते म्हणायचे ते काय नाही, तुम्हाला कोल्हापूर शहरासाठी निधी मिळेल. अहो साहेब म्हटलं, माझं एक शहर आहे आणि राहिलेली 938 गावं, आणि वाड्या वस्तीचं जर अभ्यास केला तर 1200 गावं येतात. या प्रत्येक वाड्या वस्तीला मला निधी मिळायला पाहिजे, ही मागणी आम्ही करत असायचं. पण उद्धव साहेबांची ही बाब ही काही लक्षात यायची नाही. या उलट त्यावेळीचे असलेले ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब मात्र भरभरून निधी आपल्या मतदारसंघामध्ये असं आणायचे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना द्यायचे, आणि कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मीच असायचो. दरवेळी आम्ही भाषण करायचं, मुश्रीफ साहेबांना आणलेल्या फंडातल्या प्रचाराचा या विकास कामांचा नारळ मी वाढवतोय. माझ्या मात्र मनामध्ये खंत असायची, माझ्या विकासाचा निधी माझा मुख्यमंत्री असताना सुद्धा मिळत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये असायची. खासदार फंडाचा उपयोग करायचं मी ठरवलं, काही गावामध्ये त्याचं नियोजन केलं. पण त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबरच नवीन एक लचांड मी अंगावर घेतलं होतं, आपलं ठरलंय. आणि म्हणजे आपलं ठरलंयचा पैरा फेडण्यामध्ये माझी पहिले 2.5 वर्ष मुन्नासाहेब सिंग गेली. एवढे दिवस त्यात गेले की अजून सुद्धा आमच्या मित्रांना अजून आमच्यावर उपकाराची ओझा आहे का काय असं वाटायला लागलं. मी आता उल्लेख जर केला तर किती त्यांच्या उपकाराचं वेजो फेडलंय हे तुमच्या या निमित्तानं लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी मदत केली होती, ज्यांनी मदत केली त्यांची पूर्णपणानं उतराई करणं हा मंडळींचा धर्म आहे, आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करत गेलो. पण या मंडळींना मात्र आमची मदत कधी वाटली नाही, आम्ही त्यांना गुलाम आहे का काय असं वाटत होतं. आणि म्हणून एखादा खासदार झाला, आपल्या विचाराचा एखादा महापौर झाला, आपल्या विचाराचा एखादा सहकारी संस्थातला कोणतरी पदाधिकारी झाला, तर त्यांना गुलाम म्हणून वाढायचं आणि आपल्या हजेरीत याला आज्ञाबद्ध अजिंक्य धरायला यायचं, या पद्धतीचा आमच्या मित्रांचा कारभार. ते आम्ही काही केलं नाही. आणि या कारकिर्दीमध्ये काम करत असताना आदरणीय उद्धव साहेबांच्याकडे आम्ही मागण्या करत होतो, आणि मागण्या केल्यानंतर काही दिवसानं या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कोरोना आला, आणि कोरोना आल्यानंतर तर या राज्याचं देशाचं विकासाचं कामच थांबलं. आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धवसाहेब ठाकरे म्हणायचे, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आपलं घर आपलं माझे घर माझे कुटुंब, आणि ते भेटायचे नाहीत. अनेक वेळा मुश्रीफ साहेब त्यावेळी मंत्री होते, ते म्हणायचे अहो तुमचा मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाही साहेब, बरोबर आहे ना, मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाही, आता आम्हाला ऐकून घ्यायला लागायचं आमचा मुख्यमंत्री, आणि भेटत नाहीत म्हणायचे, आणि ते भेटायचे सुद्धा नाहीत. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमुळे आमदार असतील खासदार असतील यांना आपल्या नेतृत्वापासून लांब जातो ही भावना झाली. आणि साहजिकच कुठेतरी मनामध्ये होतं की आता काहीतरी बदल झाला पाहिजे. निमित्त होतं राज्यसभेची निवडणूक, मुन्नासाहेबांची निवडणूक झाली, पहाटेपर्यंत आम्ही ते नाट्य बघत बसलो, मुन्नासाहेब कसे निवडून येतात का नाही असं बघत बसलो. मला वाटते 5:00 ते 4:00 निकाल लागला आणि राज्यसभेचे खासदार म्हणून मुन्ना माणिक साहेबांची निवड झाली. आणि दुसऱ्या सकाळी उठून बघतोय तर काही आमदार सुरतला गेले, आम्हाला विचारले अहो आमदार कुठे गेले, तुमचे प्रकाश आंबेडकर कुठे गेले, हे कुठे गेले, ते कुठे गेले, म्हणायला लागले. आम्ही सुद्धा शोधायला गेलो
आणि शोधल्यानंतर काही दिवसानंतर गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे सगळे आमच्या आमदारांनी नवं सरकार स्थापन झालं. आणि हे सरकार स्थापन होत असताना मला या निमित्तानं मुद्दाम सांगितलं पाहिजे की त्यावेळच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं असं म्हटलं जातं आहे. त्यांच्याबरोबर सगळे आमदार गेले, 11 खासदारसुद्धा महिन्याभरामध्ये त्यांच्यावर गेले. मी मात्र कोल्हापूरमध्ये उद्धव साहेबांचंच कसं बरोबर आहे या पद्धतीचा मोर्चासुद्धा काढला होता. उद्धव साहेबांची पाठराखण केली होती. आणि मग त्या पाठराखणीनंतर जेव्हा मी दिल्लीला अधिवेशनामध्ये गेलो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावेळी हे 11 खासदार मला भेटले. ते म्हणाले, 2.5 वर्ष तुम्ही उद्धव साहेबांच्यावर राहिला, किती निधी तुम्हाला मिळाला विकासाचा? आता म्हणजे सांगायला लाज वाटते, पण शहर सोडून, आणि शहरसुद्धा का, तर त्यावेळीचे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होते. शहर सोडून फारसा निधी काही मला मिळालेला नाही. आणि मग असंच निष्ठेनं राहिलो तर विकासाची कामं आपण आम्ही करू शकणार नाही. आणि मग यासाठी काय करायचं मला सुचत नाही. ते म्हणाले, यासाठी एक मार्ग आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटा. त्यांची भेट झाल्यानंतर तुम्हाला सगळेच मार्ग दिसतील. एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. ते म्हणाले, तुम्ही जर आमच्यावर आलात, कारण 12व्या खासदाराची त्यांना गरज होती. 12वा खासदार 18 पैकी जर मी गेलो नसतो तर ती फूट घटनात्मक दृष्ट्या टिकली नसती. आणि त्यांचाही आग्रह होता की तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या. मी त्यांना विचारलं, मी तुमच्यावर आल्यानंतर काय करणार? ते म्हणले, किती रुपयाचा निधी तुम्हाला पाहिजे मागच्या काळासाठी? आम्ही सुद्धा जरा घाबरतच म्हटलं की मला किमान 400-500 कोटी रुपयाचा निधी माझ्या ग्रामीण भागासाठी पाहिजे. अहो काय गरिबासारखं बोलताय? म्हणजे 1000 कोटीचा निधी देतो म्हणजे. आता म्हणलं, काय अडकत नाही साहेब, आम्ही येतो तुमच्याबरोबर. आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. आणि गेल्यानंतर तिथं सुद्धा अशी परिस्थिती झाली की सगळी निवेदनं, सगळ्या मागण्या वारंवार एकनाथ शिंदे साहेबांना मी देत होतो. आणि त्या काळामध्ये मी बघितलं, खासदारांच्यापेक्षा आमदार लाडके होते. बंड झालं होतं त्यामुळे आमदार लाडके होते. कोट्यावधीचा निधी आमदारांना मिळत होता, पण खासदार मात्र या सगळ्या राज्य शासनाच्या फंडापासून वंचित होते. असेच अस्वस्थतेमध्ये दिवस गेले. मागची आपण एक चूक केली, आता दुसरी चूक केली काय असं वाटायला लागलं. पण हळूहळू आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की आता तुम्ही निवेदनं द्या, विकास कामांच्या मागण्या करा, आणि वेगवेगळ्या खात्यामार्फत तुम्हाला निधी दिला जाईल. आणि आज सगळ्या निधी मिळायला थोडासा उशीर झाला, सगळे प्रस्ताव द्यायला उशीर झाला. आणि आज मात्र मी अभिमानानं सांगू शकतोय, या माझ्या ग्रामीण भागामध्ये मला जवळजवळ 800 कोटीच्या वर निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून आला. केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण निधी आणला. मी आणि मुन्ना साहेबांनी अनेक एकत्रितपणानं प्रयत्न केले. त्यामध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनचं उदाहरण देता येईल, त्यामध्ये आपल्याला विमानतळाचं उदाहरण देता येईल, त्यामध्ये कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांच्या मागण्या, उद्योगपतींच्या मागण्या मांडण्याचं उदाहरण देता येईल. आणि एकत्रितपणानं पुढच्या काळामध्ये आम्ही काम केलं. आणि विकासाच्या निधीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा या पद्धतीचीच भूमिका आम्ही समन्वयाने ठेवली. आणि म्हणून लोकसभेचा खासदार म्हणून जरूर अनेक विषयामध्ये मी तुम्हाला सांगू शकेन. मी पुस्तिकासुद्धा काढलेली कदाचित आपल्याला दिली असेल. आणि म्हणून दक्षिण मतदारसंघामध्ये मी जो निधी दिला त्याचा उल्लेख करतो, पण काय कामच केलं, मी नेमका काय करत होतो माझा मला प्रश्न पडतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद परिषदनुसार जो निधी आहे त्यामध्ये उसगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची गावाची संख्या आहे 3, त्यामध्ये दिलेला निधी आहे 91,50,000 रुपये. एका आमच्या मला वाटते मुडशे गांधीनगर त्यामध्ये येते, एका गावातच 60 लाख रुपये दिलेले आहेत. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ गाव आहे 6, यामध्ये 1,50,000 रुपये. उजळाई मतदारसंघ उजळाईवाडी मतदारसंघामध्ये 94,50,000 रुपये. पाचगाव जिल्हा परिषदमध्ये 2,11,00,000 रुपये. आणि निगवे मतदारसंघामध्ये 2,50,00,000 रुपये. त्याचबरोबर प्रधानमंत्री गाड ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 2,40,00,000 रुपये. CRF हा केंद्रीय जो निधी आहे मार्ग निधी, त्यासाठी 15,44,00,000 रुपये. 30 54 अंतर्गत जे रस्ते येतात त्यामधून 60,00,000 रुपये. आणि दक्षिण मतदारसंघामध्ये कोल्हापूर महापालिकेसाठी जे एकूण मतदारसंघ येतात त्यामध्ये 7,37,50,000 रुपये. अशी 32,21,60,000 यामध्ये मी विमानतळाचा उल्लेख केलेला नाही, यामध्ये नॅशनल हायवेचा मी उल्लेख केलेला नाही. आणि कोट्यावधीचा निधी आणू शकलो हे केवळ आणि केवळ या राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि या जिल्ह्यातले प्रमुख नेते मुश्रीफ साहेब यांच्यामुळे हा निधी आणू शकलो. या मतदारसंघामध्ये निधी आणत असताना केवळ मी खासदार म्हणून एकट्याने निधी आणला असं म्हणत नाही, तर खऱ्या अर्थानं कोल्हापूर हे अधिक समृद्ध झालं पाहिजे या भूमिकेतनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना मागत असताना मला चांगला पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग चिंचवाड फाटा रुकडी 200 ला मिळणारा गटरसह काँक्रिटीकरण यासाठी 4,87,00,000 रुपये. कोल्हापूर शहरामधील बाहेर वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग 4 पासून शाहू नाका कळंबे साळोगे नगर बालिंगे शिंगणापूर चिखली हा मार्ग जो आहे यासाठी सुद्धा 4,87,00,000 रुपये. कोल्हापूर शेंडा पार्क जाऊन जाणारा कंदलगाव कोगिल इजिमा
2,85,00,000 रुपये असे अनेक रस्त्यांची मी नावं सांगू शकतो, अनेक विकास कामांची नावं सांगू शकतो. आणि मग हा विकास मी करू शकलो आणि याची माहिती मला पुस्तिकेच्या रूपाने आपल्याला द्यायची आहे, गावागावापर्यंत द्यायची आहे. पण आता हे मी ढोबळ मनानं वर्षे आकडे वाटले. मागची बाजू मी सर अमल साहेबांना दाखवली आणि जैन सरस सुद्धा म्हणत होते कोणकोण तुमच्यावर नगरसेवक आहेत, नावं सांगू काय? टेंबलाबाई मतदारसंघ कमलाकर यशवंत बोपळे यांच्या मागणीनुसार, विक्रमनगर शोभा धनाजी कवाळे यांच्या मागणीनुसार, यादवनगर शमा सलीमुल्ला यांच्या मागणीनुसार, दौलतनगर विलास भैरू वासकर यांच्या मागणीनुसार, शास्त्रीनगर जवाहरनगर नियाज खान यांच्या मागणीनुसार, लक्षतीर्थ वसाहत अनुराधा सचिन खेडकर यांच्या मागणीनुसार, बलराम कॉलनी राहुल शिवाजीराव माने यांच्या मागणीनुसार, असे सगळे जे आहेत म्हणजे काय आम्ही केलं, नेकी कर और दर्या मिळा. आम्ही आता दर्यात घातली का कुठं घाण पाण्यात टाकली आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ज्यांनी मदत केली, त्यांच्या माध्यमातून ज्याच्या उपकाराची पत्र परत फेड व्हावी या भावनेने मी काम केली. खरं म्हटलं तर मी काही वेगळं केलं नाही, ज्यासाठी मला लोकांनी निवडून दिले, ज्यांनी मला निवडून दिले, त्याच्या उपकाराची परतफेड करणं हे माझं कर्तव्यच होतं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपल्यावर जो उपकार करतो त्याचा पैरा फेडला पाहिजे या भावनेनं तुम्ही आम्ही सगळी मंडळी काम करतो, त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये माझ्या मित्रांचा पैरा फाडण्याचा मी प्रयत्न केला. पण हे सगळं होत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की आता नवा गोबेल्स कोल्हापूरमध्ये जन्माला आला, नवा गोबेल्स जन्माला आला आहे. निवडणुकीला उभारायच्या आता ज्या गोबेलनं उठवलं की खासदार कुठं दिसतच नाही. त्याच्या आधी 4 महिने जर आपण बघितलं तर 4 महिने माझं भरभरून कौतुक ते करायचे. 4 महिन्यापूर्वी म्हणायचे संजय मंडलिकांनी जी कामं केलेली आहेत ती खऱ्या अर्थानं 2026 पर्यंत लोकांना करणार आहेत. नॅशनल हायवे होणार आहे, नागपूरला जाणार आहे, आमचं नागपूरहून रत्नागिरीला जाणारा रस्ता करणार आहे, आणि विमानतळापासून सगळ्या योजना ज्या केलेल्या आहेत त्या संजय मंडली केलेल्या आहेत असं भरभरून कौतुक करायचे. मलासुद्धा मी जरा आपल्या काय म्हणायचं झाडावर चढून बसलो, मलासुद्धा वाटलं मला बरंचसं काम झालं आहे. नेते मंडळी आता आमचं कौतुक करायले, ज्यांनी मदत केली कौतुक करायले. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं आता संजय मंडली काय आपल्याकडे परत येत नाही, तो आता महायुतीचा उमेदवार होणार आहे. आणि मग त्यांनी ती आणि म्हणून त्यांनी 4-5 महिन्यामध्ये नवीन फंडा आणला की खासदार कुठं दिसत नाहीत, खासदार कुठं भेटत नाहीत, म्हणजे लहान लहान बारक्या वाहिन्या सगळ्या काढल्या आणि अशा पद्धतीचा प्रचार केला की मलासुद्धा आरशात बघून वाटायला अरे मी कुठं होतो, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. आणि हे सगळं कमी का काय म्हणून त्यांनी ठरवलं की या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय मंडलिकांना पराभूत करायचं. संजय मंडलिकांचं आणि त्यांचं काही बांधाचं भांडण नाही. पण आता आमचे नवे मित्र मुन्ना माडिक साहेब झाले होते, अमल माडिक साहेब झाले होते, त्याचं त्यांना पोटात दुखत होतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पराभव करायचा. आम्ही परवा ऐकलं आमचे नवीन मला कुठले तर आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री झालेत रेवंत रेड्डी, त्यांचं कुठली एक टेक्नॉलॉजी आहे निगेटिव्ह प्रचार असं परवा कुणी जर सांगितलं मला. आणि निगेटिव्ह प्रसा प्रचार करायचा मला वाटते त्याचं एजन्सी पहिली बंटी पाटील साहेबांनी घेतली काय माहिती नाही, ती घेतली आणि जरूर मला काय काय माझं करायचं ते केलं. आणि आजच या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडा वेळ मला मिळाला, सगळी चॅनल्स पण आहेत आणि मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. काल नेसरीला आमचे मुन्ना माडिक साहेब होते, आपणसुद्धा काही मंडळी असाल, त्यावेळी म्हणालो होतो या जिल्ह्यामध्ये उमेदवार म्हणून मी उभा आहे. आणि ह्या मगाशी शौमिकाताईंनी आपलं खेळाचं उदाहरण दिलं, मी दुसऱ्या खेळाचं उदाहरण दिलं, कुस्तीचं उदाहरण दिलं. आता कुस्तीच्या मैदानामध्ये 2 मल्ल जर समोरासमोर उभारले तर मग खडाखडी होणार, टांग मारणार, टांगावर माती टाकणार, हे सगळं होणारच आहे. आणि हे होत असताना नेमकं समोरच्या उमेदवाराचं काय आहे, पक्ष काय आहे, पक्षाचं काम काय आहे हे सुद्धा विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि मी सुद्धा मांडलं पाहिजे. मी जसं आज विकास कामांचा सगळं माझा पंचनामा करतोय तसा त्यांनी सुद्धा आपलं विकास काम सांगितलं पाहिजे. 50-60-70 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये काय केलं हे त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि मी म्हणालो होतो मी की छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, फक्त एक शब्द माझा चुकला. मला एवढंच म्हणायचं होतं छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, ते दत्तक वारसदार आहेत. ते म्हणालो काय माझं कपोल कल्पित नाही. हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे, इथं बाबूराव धारवाडेंनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे उल्लेख आहेत. आणि म्हणून इतिहाससुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत. खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही, आजसुद्धा त्यांच्यावर आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत, थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे. आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली. कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते तिने सिद्ध करावं, थेट आहेत का नाही तिने सिद्ध करावं. आणि म्हणून जर थेट नसतील आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास त्यांना नसेल. मी आता बघितलं अनेक चॅनलवरून अनेक आमची मंडळी काही प्रतिक्रिया देत होत, त्या प्रतिक्रियामध्ये संजय मंडलिकांचं चुकलं एवढ्या खालच्या पातळीला जायला नको, आता शिकवणारा सगळाच
इकडून सांगत होता. एवढी काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले, काय मोठं आभाग कोसळलंय. मग या मंडळींना निश्चितपणानं मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराजांना विचारू शकतो, आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या. दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचंही उत्तर द्या. आणि यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा. एवढाच प्रश्न आजच्या निमित्तानं विचारतो. या निवडणुकीचं चिन्ह जे आपण अनेक वर्ष रुजवलंय ते कमळ चिन्ह नाही तर धनुष्यबाण आहे. आणि म्हणून शौंबिकाताई म्हणाल्या या निवडणुकीला संजय मंडलिक उभारलेले नाहीत, या निवडणुकीला धनंजय माडिक साहेब उभारले नाहीत, अमल माडिक साहेब उभारले नाहीत, तर या निवडणुकीला मोदी साहेब उभारलेले आहेत. या भावनेने या चिन्हावर मतदान करा एवढी विनंती करतो आपल्या रजाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.